राज ठाकरेंना महायुतीत आणण्यासाठी भाजप शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना नेत्यांकडून राज ठाकरेंना महायुतीत येण्यासाठी जाहीर आवाहन केलं गेलंय. भाजपकडून राज ठाकरेंच्या स्वागताची भूमिका, महायुतीच्या राज ठाकरेंसाठी पायघड्या घालण्यासाठी शिवसेना तयार आहे, तर मनसेला महायुतीत घेण्यासाठी शिवसेना आतुर आहे. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीची मनसेला टाळी असणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंसाठी पायघड्या घातल्या जातील. शिवसेना राज ठाकरे यांच्या प्रवेशासाठी आतुर आहे. पाहूया या संदर्भातील एक खास रिपोर्ट. महायुतीच्या राज ठाकरेंसाठी पायघड्या. मनसेला महायुतीत घेण्यासाठी शिवसेना आतुर. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीची मनसेला टाळी. राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघाही नेत्यांचे एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी महायुतीत यावं यासाठी प्रयत्न सुरू झालेत. राज ठाकरेंनीही शिवसेनेशी युती करावी असं आवाहन संजय शिरसाटांनी केलंय. पाहिजे ना, आले तर काय आनंद आहे. एक मास लीडर आहे रायसाहेब, त्यांच्या सभा चालतात, त्याच्या लाखोच्या सभा ते घेतात, आणि काही का असं थोडा बहुत फरक हा होतो. आणि लोकसभा ही आमची प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळं, आम्हाला 45+ जिंकायची असल्यामुळं आम्ही सर्वांचं सहकार्य घेणार आहोत. मग रायसाहेब आले तर त्याचा आनंदच राहील, त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. शिवसेनेच्या शंभूराज देसाईंनीही राज ठाकरे महायुतीत आले तर स्वागतच असल्याचं म्हटलंय. हिंदुत्व जे आम्ही घेऊन पुढे चाललोय, जे भारतीय जनता पक्ष घेऊन पुढे चाललाय, तेच हिंदुत्व वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचं हे राज ठाकरे साहेबांच्या मध्ये आहे. त्यामुळे राज ठाकरे साहेब जर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर, आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेबांच्या बरोबर जर अशी चर्चा करून त्याच्यातनं काही चांगला निर्णय होणार असेल तर आम्ही सगळेजण माननीय राज ठाकरे साहेबांच्या स्वागताला तयार आहोत. भाजपानंही राज ठाकरेंसाठी पायघड्या टाकल्यात. मनसे समविचारी आहे, त्यामुळे एकत्र आल्यास काय हरकत आहे असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंचं महायुतीत स्वागत असल्याचं सांगितलंय. राष्ट्रवादी खरी खरी शिवसेना, खरा राष्ट्रवादी आणि भाजप हे आम्ही सोबत आहोत. राज ठाकरे जर येत असतील आणि काही कॉम्प्रोमाइज होत असेल म्हणजे वरिष्ठ पातळीवर, मला वाटतं कोणाला काही हरकत नसावी, कारण आम्ही सगळे एका विचाराचे लोक आहोत आणि आम्ही सगळे एकत्र येत आहोत. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या 6 वेळा झालेल्या भेटीवर शरद पवार गटानं मात्र चिमटा काढलाय. दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो. मनसेसोबत युती केली जाणार आहे असं देखील सांगितलं. तो त्यांचा प्रश्न आहे ना, मला काय करायचं, कोण कोणाची युती करत. मी माझ्या पक्षापुरताच मर्यादित आहे, दुसऱ्याच्या घरात टोकवण्याची मला नाही सवय. गेल्या काही दिवसात आलेल्या निवडणूक पूर्वमध्ये महायुतीची पिछेहाट होत असल्याचे अंदाज महायुतीला सकारात्मक होईल असा अंदाज आहे. आता तरी या सगळ्या चर्चांचा अजून काही निर्णय झालेला नाही, त्यामुळे सध्या तरी या चर्चांच्या माध्यमातून जनमानसाचा कानोसा तर घेतला जात नाही ना, चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.